नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा कर्जमाफीचा 3 ऑगस्ट 2020 हा महत्त्वपूर्ण GR आहे। तर या GR मध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती तर आपण पाहणारच आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। या ठिकाणी बघा, आपण प्रस्तावना सविस्तररित्या पाहणार आहोत। दिनांक 1/4/2015 ते दिनांक 31/3/2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना कर्जमुक्ती योजना संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, शासन निर्णय पहिला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। त्या GR मध्ये असं नमूद केलेलं आहे की शासनाने म्हणजे 1/4/2015 ते 31/3/2019 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांचे 2 लाखाचे आतील कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। त्याचबरोबर सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी संदर्भ क्रमांक 3 शासन निर्णयान्वये 1050 कोटी, संदर्भ क्रमांक 4 शासन निर्णयान्वये 2234 व संदर्भ क्रमांक 5 शासन निर्णयान्वये 1306 कोटी, तसेच मित्रांनो संदर्भ क्रमांक 6 शासन निर्णयान्वये म्हणजे 6व्या शासन निर्णयान्वये 378.26 कोटी इतका निधी व संदर्भ क्रमांक 7 निर्णयान्वये या ठिकाणी बघू शकतात 585.32 कोटी म्हणजे 585.32 कोटी व संदर्भ क्रमांक 8 शासन निर्णयान्वये 268.68 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे व संदर्भ क्रमांक शासन निर्णयान्वये 9 शासन निर्णयान्वये या ठिकाणी बघू शकतात 336.24 कोटी रुपये शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं की आता या ठिकाणी शासनाने या GR मध्ये कोणता निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजने अंतर्गत सन 2020-21 साठी 7000 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे। या संदर्भ निधीतून वितरित निधी वगळता 741.50 कोटी म्हणजे 741.50 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, हा सर्व निधी मिळून 7000 कोटी रुपये निधी झालेला आहे व हा निधीचा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना म्हणजे कर्जमाफीचा हा शेवटचा GR म्हणता येईल आपल्याला निधीचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफीचा शेवटचा GR देखील आलेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रक्कम टाकण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महाराष्ट्र शासनाचा नवीन GR नवीन अपडेट होती। आता ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। तसेच मित्रांनो, तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहता आणि हाही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद।